कालची निवडणूक आणि 2019ची निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये 16,000 लोक शिफ्टिंग झाले. जवळजवळ 13 ते 14,000 ब्राह्मण समाजाची शिफ्ट झाली. जे म्हणजे पारंपरिक मी वाक्य वापरलं नाही पाहिजे ब्राह्मण, परंतु मला काही फरक पडत नाही. तेव्हा बापटसाहेबांनी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा बाले किल्ला आमच्या खऱ्या अर्थाने तेव्हा होता. आणि बापटसाहेबांच्या आजारपणामुळे त्यांची टीम आम्हाला माहीत नाही कुठली टीम होती, पण स्वतः बापटसाहेबांचं अस्तित्व ह्या निवडणुकीमध्ये फोनपुरतंच होतं. हा जो हे जे मतदान वगैरे झालं आहे तर की बाबा असं म्हटलं जातं की मतदारांची त्या मतदारसंघामध्ये नाराजी होती, किंवा आता हे जे सगळं मतदान आहे जे आता ते सगळं भाजपचं मतदान आता महाविकास आघाडीकडे शिफ्ट होत आहे असा एक मुद्दा उपस्थित होत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं सर, ही खरंच अशी परिस्थिती आहे का? असं बिलकुल नाही आहे. बघा, मतदान शिफ्ट झालं नाही आहे. तुम्ही मागच्या पण आमचे जे बापट उमेदवार होते ते सगळ्यांशी मॅच करून घ्यायचे, म्हणजे मुस्लिम समाजाला मॅच करायचे, ते दलित समाजाला मॅच करायचे, शिवसेनेच्या खालच्या कार्यकर्त्यांची कामं करायचे, राष्ट्रवादीच्या खालच्या कार्यकर्त्यांची कामं करायची, आणि भाजपची पारंपरिक मतं असायची. आता आम्हाला जो बसला झटका तो तुम्ही हे लक्षात नाही घेतलं की 2023 आणि 2019 निवडणुकांमध्ये, म्हणजे कालची निवडणूक आणि 2019 निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये 16,000 लोक शिफ्टिंग झाले. 276,000 जी मतं होती ती 292 होती त्यावेळेस 91 कधी 2019 निवडणुकीत 16,600 लोक शिफ्ट झाली. त्यातली स्पष्ट मी सांगतो तुम्हाला, जवळजवळ 13 ते 14,000 ब्राह्मण समाजाची शिफ्ट झाली. जे म्हणजे पारंपरिक मी वाक्य वापरलं नाही पाहिजे ब्राह्मण, परंतु मला काही फरक पडत नाही, ती पारंपरिक भाजपची मतं होती. 26 मतदान जे झालं ते शिफ्टिंग कुठे झाले, सिंहगड रोडला शिफ्ट झाले, ते शिफ्टिंग कुठे झाले, कोथरूडला शिफ्ट झाले, भुसारे कॉलनी शिफ्ट झाले, बुगावला शिफ्ट झाले, काही तुमच्या हडपसरला शिफ्ट झाले, असे शिफ्टिंग पण ते मोठ्या प्रमाणात झालं आमचं. ते जवळजवळ 16,000-14,000 मतं आमची ती 50% मतं झालं, तर 7,000 मतं तीच कमी झाली आमची. दुसरी गोष्ट, तुम्ही जसं म्हणता बापटसाहेबांचा किल्ला राखला कसं बापटसाहेबांनी, पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यावेळेस कसबा खूप छोटा होता, भावानीपेठ नव्हतं त्याच्यामध्ये, काही नंतर भावानीपेठ नव्हतं, बरेच गोष्टी नव्हते, शुक्रवार पेठ नव्हतं, कसबा होता, तेव्हा 1,25,000 लोक होती लोकसंख्या. तेव्हा बापटसाहेबांनी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा बाले किल्ला आमच्या खऱ्या अर्थाने तेव्हा होता. त्याच्यानंतर त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांशी 5 वर्ष संधी मिळाली त्यांना काम करण्याची, सर्व धर्मांच्या लोकांची मिळून मिसळून घेतलं. आणि आमचा आत्ताचा उमेदवार जो होता हा फक्त 15 पुरता मर्यादित होता. आणि धंगेकर 2 वेळा आमदारकी लढल्यामुळं MNS मनसेची टीम त्याची त्याला वेगळी मिळाली होती, प्लस त्याला काँग्रेसची पारंपरिक 45,000 मतं, म्हणजे मला चांगलं आठवतं 2019 कुणीही अरविंद शिंदेचं काम केलेलं नव्हतं, कोणीच, तरी 42,000 मतं होती त्याला, कोणी काम केलं नव्हतं, ती 42,000 मतं त्याची स्वतःची मिळाली त्याला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची 12 ते 15,000 मतं येतील, शिवसेनेची 12 ते 15,000 मतं, तरी 70,000 मतं, धंगेकर स्वतःची 18-20,000 मतं आहेत. त्यामुळं तो शीट लागला आमचं. आणि आमचा उमेदवार धंगेकर एवढा स्ट्रॉंग नव्हता हे आम्ही मान्य केलं, सगळ्यांनी स्वतः उमेदवारांनी आमच्या मान्य केलं की मी एवढा स्ट्रॉंग नाही. आमच्या उमेदवाराला आमदारकी पहिल्यांदा लढली त्यांनी. आणि बापटसाहेबांच्या आजारपणामुळं त्यांची टीम आम्हाला माहीत नाही कुठली टीम होती, पण स्वतः बापटसाहेबांचं अस्तित्व ह्या निवडणुकीमध्ये फोनपुरतंच होतं. ते फील्डला उतरले असते तर त्यांनी त्यांच्या जेव्हा मतदान त्यांनी जेव्हा स्वतःचं काम ज्या पद्धतीने निवडणुकी हाताळायचे तसे हाताळले असते तर कदाचित आमचं शीट लागलं असतं.